पालखी मार्गाच्या रूपाने मला खरं म्हणजे हे भाग्य मिळालं, हे माझं काही श्रेय नाही आहे, तर त्या ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनीच माझ्या हातून काम करून घेतलं. या वारकऱ्यांच्या दिंडी जेव्हा निघते उन्हा तानात, पायी लोक पायात चपला न घेता अनवाणी होणाने विठ्ठल विठ्ठल करत जेव्हा पंढरपूरच्या दिशेने जातात, अनेक त्यातले इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहेत, पण अगदी धुंद होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत चालत असतात, त्यांचे पाय जळत असतात. ज्यावेळी पालखी मार्ग करायचं ठरवलं त्यावेळी मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की असा मार्ग करा की उन्हाळ्यात पायी जात असताना त्या ठिकाणी जो पालखी मार्गावर जे पायी चालणार आहे त्याच्या दोन टाईल्स लावा, त्याच्यामध्ये गवत लावा, आणि गवतावर जर पाय पडले तर वारकऱ्यांचे पाय कितीही उन्हात त्याला चटके लागता कामाने असे चांगले झाले. या रस्त्यावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वृक्षवल्लीचा उल्लेख केलेला आहे त्या कशा लागतील, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेला त्याचा अभ्यास करून त्याच्या कलाकृती कशा तयार होतील, आपल्या महाराष्ट्रातला संतांचा इतिहास, संत वाङ्मयाचा इतिहास, संस्कृतीचा इतिहास, मराठी सारस्वताचा इतिहास जो खऱ्या रूपाने तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांशी जुळलेला आहे, हा इतिहास चालता चालता कसा बघता येईल, असा अतिशय सुंदर आपल्या आशीर्वादाने 12,000 कोटी रुपये घेऊन हा पालखी मार्ग पूर्ण होतोय.